हरिओम, माझं नाव गिरीश रामचंद्र चितप, वरळगाव उपासना केंद्र. माझी मुलगी 10वीला होती. तिला 10वीची परीक्षा 10वीला असताना तिला सगळं टाइम टेबल वगैरे व्यवस्थित मिळालेलं होतं आणि जेव्हा परीक्षेला जाणार तेव्हा तिच्या मध्ये मध्ये सारखं पोटात दुखायचं. तर आम्ही तिला एकदा सिद्धिविनायकला रंगळे घेऊन गेलो. तिकडे घेऊन गेलो असं डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या पित्तामध्ये स्टोन झालेला आहे, तो आपल्याला काढावा लागेल. तर आम्ही थोडं डॉक्टर बोलले काही काळजी करण्याची कारण नाही आहे, आपण ते ऑपरेशन नंतर पण करू शकतो. पण आम्ही सांगितलं डॉक्टर तिची 10वीची महत्त्वाची परीक्षा आहे. डॉक्टर बोलले तिला परीक्षा व्यवस्थित देऊ दे, काही होणार नाही, आपण परीक्षा झाल्यानंतर तिचं ऑपरेशन करू. पण त्यावेळेस असा अनुभव आलेला होता तिला की जेवण काही नाही, फक्त पातळ लिक्विड घ्यायचं. आणि असं झालं की त्या दिवसामध्ये सतत मी तिला बापूंची उदी द्यायचो, बापूंची उदी आणि पाणी भरपूर तिला प्यायला द्यायचं. त्यावेळात मी त्याच्या परीक्षा काळामध्ये सतत 8 दिवस सतत पेपर खाली मी बसलेला असायचो आणि ती सतत तिला उदी आणि पाणी द्यायचं तिला. आणि असं उदीचा असा अनुभव आला, त्यामुळे तिला कुठलाही त्रास नाही ना, जेवण नव्हतं तिला, फक्त लिक्विड आणि उदीवरती तिने पूर्ण परीक्षा दिली आणि त्यानंतर तिचं ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित झालं. हा एक माझा अनुभव आहे. हरिओम, श्रीराम अंबरनी.